नमस्कार, मी स्वप्नील गरड. महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शको, आज गुरुवार 3 ऑक्टोंबर. आता सध्या आलेल्या माहितीनुसार आपण उजनी धरणामधील पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. दर्शको, पाठीमागील 4 दिवसांपासून सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात थांबलेला पाऊस तसेच उजनी धरणाच्या परिसरातही पावसाने विश्रांती दिली होती. परंतु काल दुपारपासून सोलापूर जिल्हा व उजनी धरणाच्या परिसरात पावसाची चिरचिर चालू झालेली असून धरण परिसरात बऱ्याच ठिकाणी अत्यल्प ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झालेली आहे. काल दिवसभरात उजनी धरण परिसरात 5 मिलीमीटर पावसाची सरासरी नोंद झालेली असून 1 जूनपासून आजतागायत 511 मिलीमीटर पाऊस या परिसरात नोंदवला गेलेला आहे. तर सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात 1.4 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून 1 जूनपासून आजतागायत 513 मिलीमीटर पाऊस सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात नोंदवला गेलेला आहे. असं असलं तरी दौंड येथून उजनी धरणामध्ये येणारा पाण्याचा विसर्ग हा कायम असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार दौंड येथून उजनी धरणामध्ये 6677 क्युसेक पाण्याची आवक होते. त्याचबरोबर उजनी धरणामधून भीमा नदीमध्येही सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग हा 10,000 क्युसेक एवढा कायम असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणामधील एकूण पाणीसाठा हा 122.54 TMC एवढा झालेला आहे. तर उजनी धरणामधील या पाण्यापैकी 58.88 TMC पाणी हे उपयुक्त पाणीसाठा आहे. उजनी धरणाची एकूण पाण्याची पातळी ही 109.91% झालेली असून लवकरच यामध्ये किंचित वाढ होण्याची शक्यताही उजनी धरण प्रशासनाकडून वर्तवण्यात आलेली आहे. आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणामधून सिनामाडा डाव्या खोल्यामध्ये 35 क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडण्यात येत आहे. तर दहिगाव उपसा सिंचन योजना तसेच बोगद्यामधील होणारा विसर्ग हा पूर्णतः थांबवण्यात आलेला आहे. उजनी धरणातून मुख्य कॅनलमधील विसर्ग हा कमी करण्यात आलेला असून आत्ताच आलेल्या माहितीनुसार 500 क्युसेकचा विसर्ग हा मुख्य कॅनलमधून करण्यात येतो आहे. तर उजनी धरणामधून ऊर्जा निर्मितीसाठी 1600 क्युसेक पाण्याचा विसर्गाचा उपयोग होतो आहे. त्याचबरोबर भीमा नदीत होणारा 10,000 क्युसेकचा विसर्ग असा एकूण 11,600 क्युसेकचा विसर्ग उजनी धरणामधून भीमा नदीच्या पात्रात होतोय. दर्शको, सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात पिकांच्या काढणीला वेग आलेला असून या परतीच्या पावसामुळे मात्र शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे. दर्शको, आम्ही उजनी धरणाच्या तसेच पावसाच्या महत्त्वाच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी घेऊन येतच असतो. या अशाच अचूक, विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाविषयीचे अपडेट पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहायचं आहे महाराष्ट्र माझा न्यूज.